नमस्कार, मी बाळासाहेब सरदे। मी एक योगा फिटनेस ट्रेनर आहे। मी रोज सकाळ संध्याकाळ नदीच्या पाण्यामध्ये जाऊन योगासने करतो। नदीच्या पाण्यात योगासने केल्यामुळे आपल्या आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात चांगली अशुद्ध अशी हवा मिळते। अशा वातावरणात जर आपण योगासने करत असाल तर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो। पाण्यातील योगासने केल्यामुळे आपल्या शारीरिक क्षमतेचा चांगला कस लागतो आणि अशी योगासन आपण जर रोज करत असाल तर आपला शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होण्यासाठी मदत होते। प्राणायाम मध्ये आपण कपालभाती आसन, उज्जैन प्राणायाम आसन, नंतर अनुलोम विलोम आसन, भस्त्रिका प्राणायाम आसन हे आपण रोज केले पाहिजे। हे प्राणायाम जर आपण तुम्ही जर रोज करत असाल तर आपली आपली श्वसन संस्था चांगली होण्यासाठी मदत होते। आसनांमध्ये शीर्षासन असेल, त्याच्यामध्ये दुसरं हलासन असेल, वृक्षासन असेल, त्याच्यानंतर ताडासन असेल, धनुरासन, चक्रासन आसन हे आसन आपण डेली केले पाहिजे। ह्या आसनामुळे आपली इम्युन सिस्टीम चांगली होण्यासाठी मदत होते। नमस्कार, मी बाळासाहेब सरदे। मी एक योगा फिटनेस ट्रेनर आहे। थोड्या दिवसापूर्वी भारतामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला। त्यामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात ऑफलाईन आसन, ऑनलाईन आसन उपस्थित राहून त्यामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न केला। मला लहानपणापासूनच व्यायामाची आवड होती, त्याचेच रूपांतर पुढे योगासनामध्ये झाले। नकळत ते मी पुढे शिकत गेलो। योगा शिकण्यास सुरुवात माझ्या गावातूनच केली, शेजवडी या गावातूनच केली। सध्याच्या काळामध्ये करोना आणि प्रदूषण यामुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम झाला आहे। करोना झालेल्या पेशंटला श्वास घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि त्याचाच परिणाम पुढे त्याच्या फुफ्फुसांवरती पण होतो। योगामध्ये अशी काही आसनं आहेत की ते करून आपण श्वसनक्रिया मजबूत करणं आपण यशस्वी होऊ शकतो। प्राणायामामुळे आपण आपली श्वसनक्रिया मजबूत होते तर योगासनामुळे आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारले जाते। माझे असे मत आहे की योगा डे हा फक्त 21 जूनला न करता आपण तो रोज साजरा केला तर आपल्या जीवनामध्ये त्याचा चांगला प्रभाव